महायुतीच्या तळपत्या तेजात महाविकास आघाडीला जाळून खाक करायचं आहे. देशाला 56 इंच छातीच्या पंतप्रधानांची गरज आहे. नरेंद्र मोदी यांनी देशाला जागतिक पातळीवर सन्मान मिळवून दिला. 1 वर्षाचा पंतप्रधान करण्याचं काँग्रेसचं धोरण आहे. संसद म्हणजे महापालिका आहे काय असा थेट सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी कागलच्या खर्डेकर चौकात नुकतीच विराट सभा झाली. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी चौफेर टोलेबाजी केली. महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी कागलच्या खर्डेकर चौकात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सभा झाली. त्याला पालकमंत्री हसन मुश्रीफ, प्राध्यापक संजय मंडलिक, धैर्यशील माने, समरजित सिंह घाटगे, हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे, खासदार हेमंत पाटील, अखिलेश राजे घाटगे उपस्थित होते. या सभेत मुख्यमंत्र्यांनी तडाखेबंद भाषण केलं. शक्तीपीठ असलेल्या कोल्हापूरनं नेहमीच आपल्याला ऊर्जा दिली आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नेहमीच कोल्हापूरमधून कोणत्याही अभियानाची सुरुवात करायचे. महायुतीच्या तेजात महाविकास आघाडी संपून जाईल असं सांगून नरेंद्र मोदी यांच्यासारखा कणखर विकास पुरुष पुन्हा देशाला पंतप्रधान म्हणून हवा आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. पूर्वी देशात दंगली, भ्रष्टाचार, घोटाळा, बॉम्बस्फोट व्हायचे, पण मोदी सरकारच्या काळात दहशतवाद्यांना जरब बसली. पंतप्रधानांवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. देशाच्या प्रगतीसाठी संजय मंडलिक यांना मत द्या, मोदींना साथ देण्यासाठी त्यांना दिल्लीला पाठवा. मान गादीला आणि मत मोदींना हे लक्षात ठेवून 7 तारखेला करेक्ट कार्यक्रम करा अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी जनतेला साद घातली. मराठा समाजाला फक्त कोर्टात टिकणारं आरक्षण देऊ असंही मुख्यमंत्री म्हणाले. संविधान बदलण्याचा भाजपचा डाव आहे असा खोटा प्रचार विरोधकांकडून केला जातोय, पण अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. काँग्रेसनं 60 वर्ष देशाला खड्ड्यात नेलं, पण 10 वर्षात मोदींनी केलेला विकास पहा. 2 वर्षात राज्यात महायुतीनं केलेली कामं पहा. येत्या काळात पंचगंगेला पूर येणार नाही यासाठी 3,200 कोटी रुपयांचा DPR तयार केल्याचं सांगून महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन शिंदे यांनी केलं. तर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्र येऊन काम करत असल्यानं संजय मंडलिक यांचा विजय निश्चित आहे असं नमूद केलं. काँग्रेसला भारत माता हा शब्द मान्य नाही. मुस्लिम महिलांना त्रासदायक असलेला 3 तलाक कायदा काँग्रेसला परत आणायचा आहे. त्यातून काँग्रेसनं मुस्लिम महिलांचा अवमान केल्याचा आरोप समरजित सिंह घाटगे यांनी केला. नरेंद्र मोदी यांना 3रा पंतप्रधान करण्याचा निर्णय जनतेनं घेतलाय. विकसित भारताचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण करतील असं संजय मंडलिक म्हणाले. यावेळी हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे, शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे, रणजित सिंह पाटील, बाबासाहेब पाटील, राजेखान जमादार, भैया माने, महेश घाटगे, उत्तम पाटील, सुधीर पाटोळे, राजेंद्र तारळे, सत्यजित पाटील, संजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. तर अफाट जनसमुदायामुळे ही सभा ऐतिहासिक ठरली.